दही हंडी प्रमाणे गणेशोत्सवावर देखील निर्बंध आहेत ज्या काही जे काही नियम आलेले आहेत. अंतिम निर्णय अजून व्हायचा असला तरी साधारणतः संकेत तेच मिळत आहेत. तर सरकारचे त्या त्या पक्षांचे कार्यक्रम मोठ्या प्रमाणात साजरे होत आहेत, तिकडे गर्दी चालते, फक्त गणेशोत्सवाला चालत नाही, दही हंडीला चालत नाही. माझं म्हणणं आहे की जर समजा नियम असेल तर नियम सगळ्यांसाठी सारखा पाहिजे. मग सरकारचे त्यांच्या त्यांच्या पक्षांचे जे कार्यक्रम आहेत तिकडे गर्दी चालणार आहे ना, आणि गणेशोत्सव चालणार नाही, ही कुठची पद्धत? मनसे दही हंडीप्रमाणे गणेशोत्सव गणिनिकावा करून साजरा करणार. गणेश आता गणेशोत्सव मंडळ आहेत ती, त्या आता मंडळांशी बोलणं आवश्यक आहे आणि त्यांच्याशी बोलून पुढे बघू. सर खर तर म्हणजे खर तर अर्थ काय? मीच बोललो होतो ना पहिलं, ते नंतरच ना बोललो होतो मीच ना सर. पण केंद्र सरकार काय करते, म्हणजे केंद्र सरकारचे सचिव आहेत अजय भल्ला, ते दही अंडी आणि गणेशोत्सव उदाहरण करू नका. मला असं वाटतं की त्यांना या सगळ्या लॉकडाऊन मध्ये सगळ्या सरकारांच्या लक्षात आलंय की हे चाललंय ते बरं चाललंय, काही आंदोलन नाहीत, मोर्चे नाहीत, सरकारच्या विरोधात कोणी बोलायचं नाही, रस्त्यावरती कोणी उतरायचं नाही, काही झंझटच नाही, आपले आपले पैसे कमवा, आपली आपली दुकानं चालवा आणि बरं चाललं आहे सरकारांचं. हे नुसत्या त्या करोनाच्या तिसरीला टेणार चौथीला टेणार या फक्त भीती फक्त तुम्हाला दाखवली जाते ती, आणि ती भीती दाखवून जर समजा सरकार सगळ्या गोष्टी करत बसणार असेल हे कुठपर्यंत चालणार? शाळांच्या बाबतीमध्ये काय वाटतं तुम्हाला, कारण 5 राज्यांमध्ये शाळा सुरू झाल्या आहेत. शाळांचा विषय तो म्हणजे अजून त्यांचं लसीकरण व्हायचं आहे आणि त्या मुलांना ती लस अजूनपर्यंत दिलेली नाही आहे आणि दिली देऊ शकत नाही असं मला असं वाटतं. पुनावाल्यांचं पण स्टेटमेंट होतं आणि ते जर झालं नसेल तर तुम्ही कशा शाळा उघडणार? केवळ कॉलेजेस म्हणजे किंवा 18 वर्षाचे जे आहेत 12 विद्यार्थी किंवा कॉलेजेस, ते कॉलेजेस ते पण त्याच्या खालचीच येतात. ते अजूनपर्यंत लसीकरण त्यांचं झालं की सुरू करा.